इस शिवाजी महाराज के सम्मान में मुसलमान भी मैदान में भगत असल के वारंवार छत्रपति शिवाजी महाराज से बदनामी होता है। आज जी बैठक झाली SSPM शिवाजी महाराज पुतळ्यावर साधारण 20 अधिक मुस्लिम संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, मग त्याच्यामध्ये जमियत उलमा हिंद असेल, जमात इस्लामी हिंदचे लोक असतील, शिया कम्युनिटीचे लोक असतील, कुरेश जमातचे लोक आहे, सीरत कमिटीचे लोक आहे, म्हणजे जे प्रमुखाने पुण्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात असे सर्व मुस्लिम संघटनाचे प्रमुख कार्यकर्ते बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आणि आम्ही सर्वांनी एक मुखाने निर्णय घेतलेला आहे की शिवाजी महाराज के सन्मान में मुसलमान भी मैदान में, कारण आपण बघत असाल की वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे आणि या बदनामीचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजाने आता पुढे येणे खूप गरजेचं आहे। कारण आपण पाहिलं असेल की गेल्या वेळी राज ठाकरे यांनी एका स्टेटमेंटमध्ये एका ठिकाणी जाहीर सभेमध्ये बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमान मतदान देत नाही, हे खरं आहे का? तर त्याचा जवाब देण्यासाठी मोठ्या संख्येने मुसलमान या मोर्चामध्ये सामील होणार। 300 अधिक जे मस्जिद आहे पुण्यातील त्या सर्व मस्जिदीमध्ये आम्ही आवाहन करणार, शुक्रवारच्या नमाजमध्ये आम्ही आवाहन करणार की 13 तारखेचा जे बंद आहे त्या बंदमध्ये 100% मुस्लिम समाजाने सामील व्हावा असं या ठिकाणी आम्ही त्या सर्वांना आवाहन करणार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।